पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपले स्वागत। मी प्रीतम सुरेंशी घेऊन आले गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। प्रथम एक नजर प्रमुख घडामोडींवर। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, इंडोवूड फर्निचर MIDC अवधान धुळे आणि श्री महावीर इलेक्ट्रॉनिक्स अँड टीव्ही फुलवाला चौक आग्रा रोड धुळे। धुळे तालुक्यातील गोताणे येथे 1.5 एकर क्षेत्रात पेरणी केलेले सोयाबीनचे बियाणे उगवलेच नाही, दुकानदाराची कृषी विभागाकडे तक्रार करून देखील कारवाई नाही। शिरपूर तालुक्यात अवैध व्यवसायांना ऊत, महादेव दोंडवाड येथे 4,42,000 गांजा, महामार्गावर 2 कोटीचा अफू, तर गरताड येथे 1,00,000 दारू आणि साहित्य जप्त। लॉकडाऊनच्या काळात उत्कृष्ट बंदोबस्त करणाऱ्या आणि चक्रीवादळ असताना निष्काम सेवा करणाऱ्या राखीव पोलीस दलाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव। सेंद्रिय शेती ही शाश्वत असून उत्पादन खर्च कमी करीत कसदार अन्नधान्यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीची कास धरावी, खासदार भामरे यांचे आवाहन। आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लक्षात घेता प्रत्यक्ष उत्पादन खर्च आणि 50% वाढ शेतकऱ्यांना द्यावी यासाठी सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचे निवेदन। आता बातम्या विस्ताराने। धुळे तालुक्यातील गोताणे येथे सोयाबीनची लागवड केली पण बियाणे बोगस निघाले, पेरणी केलेले बियाणे अंकुरले नाहीत, त्यामुळे मनोज पाटील या तरुण शेतकऱ्याची एका अर्थाने फसवणूक झाली आहे। धुळे शहरातील शांतीलाल लालचंद या दुकानातून बियाणे खरेदी करण्यात आले होते। JS 335 नावाचे सोयाबीनचे वाण बोगस निघाले याबाबत दुकानदाराकडे आणि कृषी विभागाकडे तक्रारी केल्या पण कुणीच दाद दिली नाही। बोगस बियाणे विक्री करणाऱ्या आणि कृषी विभागातील काही कर्मचारी यांच्यात संगनमत आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे। धुळे तालुक्यातील गोताणेतील शेतकरी मनोज पाटील यांची 1.5 एकर शेती आहे। यंदा भर उन्हाळ्यात त्यांनी शेतजमीन तयार केली, पाऊस झाल्यानंतर सोयाबीनचं बियाणं पेरलं पण 8 ते 10 दिवस झाले तरी सोयाबीनचं बियाणं अंकुरलं नाही। साहजिकच मनोज पाटील यांनी बियाणे ज्या दुकानावरून खरेदी केले त्या शांतीलाल लालचंद या दुकानावर तक्रार केली। दुकानदाराने काही तज्ज्ञांना पाठवून पाहणी करू असं सांगितलं पण दुकानदाराकडून कुणीही शेतावर पोहोचलं नाही। अखेरीस मनोज पाटील यांनी छायाचित्रण करून ते दुकानदाराला पाठविलं, तसंच छायाचित्रणासह कृषी विभागाकडे तक्रार केली पण कुठलीही कार्यवाही झाली नाही। अंकुरल्या नसलेल्या बियाणाबाबत बियाणे पावती, शेतजमिनीचं छायाचित्रण देऊन देखील कारवाई होत नाही, याचाच अर्थ बोगस बियाणे विक्री करणारे आणि कारवाईचा अधिकार असणारे कृषी विभागातील अधिकारी यांची हात मिळवणी आहे का असा प्रश्न या निमित्ताने पुढे येत आहे। आता केवळ बियाणे विक्रेत्यांवर नव्हे तर त्याला पाठीशी घालणाऱ्या कृषी विभागातील संबंधित कर्मचाऱ्यांवर देखील कारवाई झाली पाहिजे। कृषीमंत्री दादा भुसे यांनी दखल घ्यावी अशी अपेक्षा आहे, तसेच मला नुकसान भरपाई मिळायला हवी असं मनोज पाटील या शेतकऱ्याचं म्हणणं आहे। मी JSB 13 वरदान या कंपनीचं सोयाबीन पीक टाकलं होतं, तर ते व्यवस्थित पेरणी केली होती त्याच्यात बैलगाडीच्या साह्याने, पण ते बी काही उतरलं नाही। मी हे बियाणं शांतीला लालचंद धुळ्याहून इथे आणलं होते, तर ते बियाणं उगवलं नाही। त्यांच्याही संपर्क साधला असता त्यांना व्हिडिओ सेंड केले, फोटो सेंड केले किंवा स्वतःही जाऊन सांगितलं, पण तरी त्यांनी दुर्लक्ष केलं व धुळ्याचे जे कृषी अधिकारी त्यांच्याकडे बी त्यांनाही निरोप पाठवला पण त्यांनीही दुर्लक्ष केलं, यामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत। कारण असे खराब बियाणे निघाल्यामुळे शेतकरी दुबार पेरणीचं संकट येऊन गेलं आहे। 26 रुपयांचं बियाणं होतं की या दुकानदाराकडून घेतलं पण ते दुकानाने दुर्लक्ष केल्यामुळे दुबार पेरणीचं संकट येऊन उभं राहिलं आहे। तरी आता असं झालं आहे की आता बियाणाला पैसे नाही, त्याच्यामुळे शेतकरी जास्त आत्महत्या वाढलेले आहेत। तरी मला ही नुकसान भरपाई मिळावी, आपल्या राज्याचे कृषीमंत्री व आपल्या भागाचे कृषीमंत्री दादा भुसे यांच्याकडे माझे आव्हान आहे की अशा दुकानदारांवर व अशा कृषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, आम्हाला नुकसान भरपाई मिळावी अशी मी मागणी दादा भुसे यांच्याकडे करतो। लॉकडाऊन असल्यामुळे वाहतूक करताना अनेक अडचणी येतात,
त्यामुळे स्थानिक पातळीवर उत्पादित होत असलेला गावरानी लिंबू केवळ 10 रुपये किलोने विकण्याची वेळ किरकोळ विक्रेत्यांवर आली आहे. याचाच अर्थ लिंबू उत्पादक शेतकऱ्यांकडून व्यापारी कवडी मोल दराने लिंबूची खरेदी करीत आहेत. लिंबू उत्पादन घेऊन शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. धुळे तालुक्यासह जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकरी शेतीत अनेक प्रयोग करतात. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी निरनिराळ्या प्रकारच्या फळांच्या बागा साकारल्या आहेत. फळबागांची लागवड केल्यानंतर अनेक वर्षे उत्पन्न मिळतं. त्यासाठी काही प्रमाणात देखभाल करावी लागते. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी शेतात आता लिंबूचे उत्पादन घेतलं आहे. पण लॉकडाऊनमुळे निरनिराळ्या शहरात लिंबू पाठविण्यासाठी पुरेशा प्रमाणात वाहनं उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेतच लिंबू विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. एकाच वेळी अनेक शेतकऱ्यांचे लिंबू बाजारात आल्याने दर घसरलेत. धुळे शहराच्या भाजी मंडईत ग्राहकांना थेट 10 रुपये किलो या दराने लिंबूची विक्री होत आहे. धुळे तालुक्यातील शिरूड, बोरकुंड, न्याहाळोत, कवठळ, कापडणे अशा अनेक गावांमधून लिंबू बाजारात येत आहेत. धुळे शहरातील आग्रा रोड, पाचकंदील चौक, नेहरू चौक, दत्तमंदिर चौक या भागात शुक्रवारी गावरान लिंबू 10 रुपये किलो या दराने विकला गेला. मालास बाहेर उठाव नाही आणि स्थानिक पातळीवर जास्त मागणी नाही, त्यामुळे दर घसरलेत असं म्हणण्याची वेळ लिंबू उत्पादक शेतकऱ्यांसह विक्रेता अझर शेख याच्यावर आली. मार्केटात माल भरपूर येतो आहे, उठावणे हे गिरायकी नाही म्हणून 10 रुपये किलो विकावं लागतं. सेल पण नाही, लॉकडाऊनमुळे माल पुढे जाऊन राहिला, बाहेर गावी म्हणून माल सुटतो आहे. हे गावराने लिंब आहे साहेब, आपल्या गावाचे लिंब आहे. हे लिंब बोरकुंड, शिरोड, हे न्याळो, कवठळ इकडचं माल येतं आपल्या मार्केटात. आता सध्या आवक जास्त, सर्व गावराने लिंब आहे. मालची आवक सध्या जास्त आहे, वाढ जास्त आहे मालची आणि उठावणी म्हणून लिंब ह्या गावात विकावं लागतंय. जिल्ह्यातील शिरपूर तालुक्याची ओळख आता बेकायदेशीर व्यवसाय करणारा तालुका अशी होत आहे. शिरपूर तालुका पोलिसांनी तालुक्यातील महादेव डोनवाड येथे कारवाई करीत 4 लाखांचा गांजा जप्त केला. तर उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शिरपूर तालुक्यातील गरताड येथे छापा घालून अवैध दारू निर्मितीचा उद्योग बंद केला. या ठिकाणी 1,03,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच महामार्गावर शिरपूर तालुक्याच्या हद्दीत सुमारे 2 कोटी रुपयांचा अफू पोलिसांनी जप्त केला. गेल्या काही दिवसांपासून शिरपूर तालुक्यात सातत्याने अशा कारवाया होत आहेत. शिरपूर तालुक्यातील महादेव दोंडवाड येथून गांजा विक्रीसाठी बाहेर पाठविला जाणार आहे अशी माहिती जिल्हा पोलीस प्रमुख चिन्मय पंडित यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना कारवाई करण्यास सांगितले. काही सहकार्यांना घेऊन अभिषेक पाटील यांनी महादेव दोंडवाड गाठले. तेथे MH 39 D 1380 या क्रमांकाची स्विफ्ट कार दिसली. कारची तपासणी केली असता तिच्यात गांजा असल्याचे आढळले. गाडीच्या डिक्कीत 80 किलो 500 ग्रॅम गांजा आढळला. बाजारात त्याची किंमत 4,42,750 रुपये आहे. हा सर्व गांजा पोलिसांनी ताब्यात घेतला. तसेच गांजा वाहून नेण्यासाठी वापरण्यात येत असलेली कार 4 लाखाची पोलिसांनी ताब्यात घेतली. कार चालक भाईदास पावरा याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. चौकशीत या व्यवसायात कोण आहे, त्याचे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचले आहेत याची माहिती पोलीस घेणार आहेत. या कारवाईत अभिषेक पाटील यांच्यासोबत पोलीस कर्मचारी देवीदास पवार, हेमंत पाटील, संजीव जाधव, योगेश मोरे, योगेश दाभाडे, राजीव गीते, प्रमोद पाटील यांनी सहभाग घेतला होता. शिरपूर तालुक्यातील गरताड येथे उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करीत 1,03,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आणि बनावट दारू निर्मिती रोखली आहे. उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील यांनी निर्देश दिल्यानंतर भरारी पथकाने ही कारवाई केली. गरताड येथील योगेश भावराव धनगर याच्या घराची तपासणी करण्यात आली, तेव्हा त्या ठिकाणी बनावट दारूची निर्मिती केली जात असल्याचे उघडकीस आले. या ठिकाणी 42 रुपये किमतीचे 200 लिटर रसायन, 60,000 रुपयाचे सिलिंग मशीन आणि 400 रुपयाचे कॅरेट जप्त करण्यात आले. साहित्य ताब्यात घेतानाच योगेश धनगर याला ताब्यात घेण्यात आलं. त्याच्याविरोधात शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाई करणाऱ्या पथकात निरीक्षक BS महाडिक, सहाय्यक निरीक्षक NS गायकवाड, MP पवार, SP कुटे, आमोद भडागे, शांतीलाल देवरे, JB फुलपागारे, KM गोसावी, अमोल धनगर, DT पावरा, गोरख पाटील यांचा समावेश होता. मुंबई आग्रा महामार्गावरून शिरपूर तालुक्याच्या हद्दीतून अफूची वाहतूक होत असल्याची माहिती शिरपूर पोलिसांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी काही सहकाऱ्यांना घेऊन महामार्गावर गस्त घातली. संशयित ट्रक अडवून विचारपूस केली तेव्हा ट्रकमधून 100 किलो अफूची वाहतूक होत असल्याचं लक्षात आलं. 1,00,000 रुपये किमतीचा हा अफू राजस्थानातून कर्नाटकात नेण्यात येत होता. मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. 100 किलो अफूसह ट्रक देखील जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेल्या अफूची किंमत खुल्या बाजारात 2 कोटी रुपये आहे अशी माहिती पोलिसांनी दिली. शिरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या टीमला गोपनीय माहिती मिळाली होती की मध्य प्रदेशवरून एक ट्रक येतोय. ट्रकमध्ये काही आक्षेपार्ह मटेरियल आहे.
त्यांनी त्या पद्धतीने सापळा लावला आणि तो ट्रक थांबवला. ट्रक चेकिंग केली असताना त्यांना काहीच मिळून झालं नाही, परंतु थोडं जास्त चेकिंग केलं आणि तिथे जरा डिटेलमध्ये केल्यानंतर जे ड्रायव्हरचं केबिन असतं आणि मागचा जो हौदा असतो त्याच्या मधल्या जागेमध्ये त्यांनी अत्यंत गोपनीय पद्धतीने माल असं लपवून ठेवला होता आणि ती जागा त्याला वरनं असं झाकण होतं. ते वरनं झाकण ओपन केल्यानंतर आतमध्ये जवळपास आम्हाला म्हणजे शिरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या टीमला 100 किलो अफीम हे त्या ट्रकमध्ये मिळालेलं आहे. हा माल मंदासोर मध्य प्रदेश येथून तो कर्नाटककडे जात होता आणि आमच्या टीमच्या समय सूचकतेमुळे आणि चांगल्या इन्फॉर्मेशन नेटवर्कमुळे आम्हाला ही माहिती मिळाली. अजून काही बातम्या पण अल्पशा विश्रांतीनंतर. उगाच लॉकडाऊनचं भांडवल करू नका. प्रधानमंत्री मोदी काय सांगताय ते काळजीपूर्वक ऐका. मैं सभी के प्रति अपनी संवेदना व्यक्त करता हूं. वक्त बदल गया और आज ये समय की मांग है साथियों कि लोकल को हमें अपना जीवन मंत्र बनाना ही होगा. हो खरच परिस्थितीत बदल झालाय. तुमच्या व्यवसायाचं ग्लोबल आहे धुळे शहर आणि हो धुळे जिल्हा. तुम्हालाही लोकल पासून ग्लोबल व्हायचं आहे, बरोबर ना? लोकल केबल चॅनल म्हटलं तर एकच नाव आहे, धुळे टीव्ही. लॉकडाऊनच्या काळातही विश्वासार्ह ठरलंय फक्त धुळे टीव्ही. धुळे टीव्हीवर जाहिरात देऊन लॉकडाऊन मधील नुकसान भरपाई कराय. खर्चाचा विचार करताय? अहो, प्रत्येक घरात जाण्यासाठी फक्त नए पैशाचा खर्च. प्रगतीची सुरुवात उद्या नाही, आज आणि आत्ताच करा. जाहिरात प्रसारणाची वेळ बुक करण्यासाठी संपर्क करा व्यवस्थापकीय संचालक धुळे टीव्ही 104-105, प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशी राणी पुतळ्याजवळ धुळे. दूरध्वनी 0-25-62-24-12-41. मोबाईल क्रमांक 94-227-86-422. 94-227-86-449 आणि 94-227-92-944. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. LED टीव्ही, LED 3D टीव्ही, सिंगल डोअर, डबल डोअर, 3-डोअर फ्रीज, साइड बाय साइड फ्रीज, स्मार्ट LED टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज, स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शन मध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशी राणी पुतळ्या शेजारी, धुळे. दूरध्वनी 241-0-11. मॅडम, 1 मिनिट. फिनिक्स जिथे ॲक्युरसी तिथे. फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन, बस यही है जो सही है. हे 1 किलो द्या. 1 kg. फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे. फिनिक्स वेइंग स्केल्स, बस यही है जो सही है. नितिराज इंजिनियर्स लिमिटेड, 1406/2, परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी, धुळे. फोन क्रमांक 0-25-62-240-623. नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 93-255-74-741.
अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत. कोरोनाचा संसर्ग होत असल्याच्या काळात धुळे शहरासह मुंबई आणि मालेगाव येथील संवेदनशील क्षेत्रात उत्कृष्टपणे काम करणाऱ्या राज्य राखीव पोलीस दलाच्या अधिकारी आणि जवानांचा सत्कार करण्यात आला. राज्य राखीव पोलीस दल गटक्रमांक 6 मधील 176 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 250 रुपयांचे रोख बक्षीस आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. देशात कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे लक्षात घेऊन 25 मार्चपासून देश लॉकडाऊन करण्यात आला. नागरिकांनी एकमेकांच्या संपर्कात येऊ नये आणि कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी पोलिसांवर जबाबदारी टाकण्यात आली होती. जमावबंदी आणि संचारबंदी जाहीर झाली तरी नागरिक क्षुल्लक कारणासाठी घराबाहेर पडत असत. त्यामुळे या काळात बंदोबस्तासाठी नियमित पोलिसांना राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानांची मदत झाली. धुळे शहरात राखीव पोलीस दलाचे गट क्रमांक 6 आहे. यातील अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची धुळे शहरासह मुंबई आणि मालेगाव येथे संवेदनशील क्षेत्रात नेमणूक करण्यात आली होती. निष्काम सेवेचे व्रत घेतलेल्या राखीव पोलीस दलाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले त्याची दखल घेण्यात आली आहे. गट क्रमांक 6 समादेशक संजय पाटील यांनी उत्कृष्ट काम करणाऱ्या 176 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 250 रुपयांचे रोख बक्षीस आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविले. याशिवाय आपत्ती व्यवस्थापनाच्या धुळ्यातील पथकाने अलिबाग, हरिहरेश्वर, रोहा, पेण, पालघर येथे चक्रीवादळाच्या काळात उत्कृष्ट काम केले. राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या 11 अधिकारी आणि 90 जवानांना प्रत्येकी 150 रुपयांचं रोख पारितोषिक आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आलं. प्रशासनाने आपल्या कामाची दखल घेऊन सन्मानित केलं. यामुळे राखीव पोलीस दलाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह संचारला आहे. चांगल्या कामाची वेळीच दखल घेतली पाहिजे, प्रोत्साहन दिले पाहिजे या भावनेतूनच काम करणाऱ्यांचा गौरव करण्यात आला असं मत संजय पाटील यांनी यावेळी व्यक्त केलं. बदलती परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीवर भर द्यावा. सेंद्रिय शेतीतून आपल्याला सकस अन्नधान्य मिळू शकते, शिवाय उत्पादनावरील खर्च देखील कमी करता येऊ शकतो. सेंद्रिय शेतीसाठी कृषी विभागासह निरनिराळे प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांचे सहकार्य घ्यावे अशी अपेक्षा खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी धुळे तालुक्यातील वडणे येथे झालेल्या कार्यक्रमात व्यक्त केली. कृषी दिनानिमित्त वडणे येथे कृषी विज्ञान केंद्रातर्फे सेंद्रिय शेती संजीवनी सप्ताह साजरा करण्यात आला. यावेळी कृषी विज्ञान केंद्रासह अनेक प्रयोगशील शेतकरी उपस्थित होते. राज्यात सर्वत्र 1 जुलै हा कृषी दिवस म्हणून साजरा करण्यात आला. धुळ्यातील कृषी विज्ञान केंद्रातर्फे वडणे येथे सेंद्रिय शेती संजीवनी सप्ताहाला सुरुवात झाली. सप्ताहाची सुरुवात खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते झाली. यावेळी हरित क्रांतीसाठी कारणीभूत ठरलेले माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुषार रंदे, कृषी सभापती रामकृष्ण खलाणे, महिला बालकल्याण समितीच्या सभापती धरती देवरे, माजी सभापती अरविंद जाधव, कृषीमित्र पुरस्कार विजेते दिलीप पाटील, उद्योजक निखिल देवरे, कृषी महाविद्यालयाचे अधिष्ठाता देवकर, संदीप राठोड, प्रवीण सोनवणे, उपविभागीय कृषी अधिकारी बी भैसाने, कृषी विकास अधिकारी PM सोनवणे, उपसंचालक SD मालपुरे, तालुका कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी कृषीमित्र दिलीप पाटील यांनी सेंद्रिय शेतीतील निर्णया प्रयोगांची प्रात्यक्षिके दाखविली. गोमूत्राचे फायदे, निंबुळी अर्काचा वापर, सीताफळाचा गोल्डन वान, मका, तूर लागवडीतील महत्त्वाचा बदल, बांधावर अंजनाची झाडे लावणे, गिरीपुष्प पाला आणि इतर पालापाचोळ्यांपासून सेंद्रिय खत निर्माण करणे याबाबतची माहिती दिली. यावेळी सर्व मान्यवरांनी परिसरातील सेंद्रिय शेतीची पाहणी केली. उत्कृष्ट संसदपटू म्हणून खासदार सुभाष भामरे यांना पुरस्कार मिळाला म्हणून उपस्थित मान्यवरांनी त्यांचा विशेष सत्कार केला. यावेळी डॉ. भामरे म्हणालेत, सेंद्रिय शेती ही शाश्वत आहे. पूर्वी शेतकरी सेंद्रिय शेती करत जमिनीची पोत राखण्यासाठी आणि सकस अन्नधान्य मिळवण्यासाठी सेंद्रिय शेती महत्त्वाची आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी कृषी विभाग आणि प्रयोगशील शेतकऱ्यांकडून सेंद्रिय शेतीची माहिती घेत कमी खर्चात जास्त उत्पन्न घ्यावे असे आवाहन खासदार भामरे यांनी यावेळी केलं. कार्यक्रमाचे संयोजन कृषी अधिकारी येवडी गिरासे, राजेश चौधरी, मनीषा पाटील, अमृत पवार, प्रभावती पाटील, स्मिता पाटील, SD पाटील, PD पवार यांनी केलं. या कार्यक्रमाला पडावचे सरपंच प्रकाश पाटील, वाल्मिक पाटील, सुधाकर बेंद्रे, वडण्याच्या सरपंच कविता गिरासे, माजी सरपंच भटू गिरासे, डॉक्टर शिवाजी अहिरराव, कृषीभूषण पुरस्कार विजेते भिका पाटील, नरेंद्र जैन उपस्थित होते. असा जो काही आता लोकांमध्ये समज व्हायला लागला आहे तो मोठ्या प्रमाणात व्हायला लागलेला आहे. आणि चांडक साहेब नक्कीच मला म्हणतील की आधीपेक्षा आता त्यांच्या ऑर्गॅनिक पालेभाज्यांना जास्त डिमांड आलेला आहे. आता ऑनलाईनसुद्धा ऑर्गॅनिक पालेभाज्या शहरात लोक घ्यायला लागलेले आहेत. आणि येणाऱ्या दिवसात
ऑर्गॅनिक फार्मिंगला चांगले दिवस येतील आणि लोक रासायनिक याच्यातनं तयार झालेल्यापेक्षा जास्त पैसे द्यायला अशी मानसिकता आज शहरांमध्ये झालेली आहे. आणि म्हणून आज सिक्कीम राज्य पूर्ण ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी प्रसिद्ध आहे. मगाशी दिलीप पाटलांनी आणि आपल्या कृषी अधिकाऱ्यांनी, कृषी अधिकाऱ्यांची चांगली टीम आहे, सोनवणे आहेत, गिराशे साहेब आहेत, की विदर्भ पूर्णच्या पूर्ण ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी घेतलेले आहे. आपला जिल्हा नाही घेतलेला आहे, आपले दोन चारच गट घेतलेले आहेत. पण आपल्याला आश्वस्त करतो की संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी, सेंद्रिय शेतीसाठी आपण त्यांना त्याच्यात घ्यायला सांगू. अजून काही बातम्या, पण अल्पशा विश्रांतीनंतर. उन्हाळ्यातील उन्हाचा तडाखा आणि पावसाळ्यातील उकाडा गारेगार करा. धुळे शहरात एसीचे आपण कोठेही बघितलेले नसेल असे एकमेव स्वतंत्र भव्य शोरूम म्हणजेच ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स. जागतिक कंपन्यांचे सर्व प्रकारचे 80 पेक्षा जास्त मॉडेल डिस्प्ले, स्प्लिट, कॅसेट, स्टँड, इन्व्हर्टर, विंडो एसी उपलब्ध. जगप्रसिद्ध गोदरेज, ओनिडा, IFB, LG, ब्लू स्टार, सॅमसंग, ओ जनरल, लॉयड, हिताची, पॅनासॉनिक, वोल्टास, डायकिन, मित्सुबिशी, हायर, व्हर्पूल, व्हिडिओकॉन, अकाई इत्यादी कंपनींचे तुमचे पसंतीचे सर्वोत्तम AC. 0% डाऊन पेमेंट, 0% व्याजदर. हो, बरोबर ऐकलेत तुम्ही, डाऊन पेमेंट नाही आणि व्याजही नाही. बजाज, TVS, HDFC, HDB कंपन्यांच्या फायनान्सची सुविधा. मुंबई पुणे येथील किंमत आणि ऑनलाईन असलेल्या किमतीपेक्षा कमी किमतीत AC खरेदी करा. कूलरचा जमाना गेला, आता AC ची साथ घेऊन स्वतःला जपा. ढोबळे सरांच्या कल्याणी इलेक्ट्रॉनिक्सवर फोन करा, शोरूमला भेट द्या आणि AC घरी आणा. पत्ता लक्षात घ्या, ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ, धुळे. मोबाईल 94204-39111, दूरध्वनी 0625-62-282-111. मेक इन इंडियाचं स्वप्न आम्ही साकारलंय. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॉड्युलर फर्निचरची निर्मिती आपल्या धुळे शहरात. धुळे शहराच्या औद्योगिक वसाहतीत इंडवूड फर्निचर या कंपनीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फर्निचरची निर्मिती, 8x4 फुटाच्या 900 प्लायचं उत्पादन 24 तासात करण्याची क्षमता असणाऱ्या CNC मशीन्स आता आपल्या धुळे शहरात. सर्व मशिनरी, रॉ मटेरियल आंतरराष्ट्रीय दर्जाचे. मॉड्युलर किचन, होम फर्निचर, ऑफिस फर्निचर, अगदी तुम्हाला हवं तसं. कंपनीचा 2000 चौरस फुटांचा उत्कृष्ट डिझायनिंग स्टुडिओ, सुमारे 20,000 चौरस फुटाचे शॉप फ्लोअर, सुमारे 8,000 चौरस फुटाचे अद्ययावत शोरूम, 3D व्ह्यू सह कस्टमाइज कामे केली जातात. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या CNC टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने तुमच्या फर्निचरची निर्मिती. मॉड्युलर किचन, डायनिंग टेबल, सोफा सेट, TV युनिट, ऑफिस फर्निचर, ऑफिस चेअर्स, सर्व काही एकाच ठिकाणी. वाजवी किमतीत उच्च प्रतीचं फर्निचर घ्या. संपर्क इंडोवूड फर्निचर, प्लॉट नंबर D77-78, MIDC अवधान, धुळे. मोबाईल 94230-84148, 77-670-021-48. घराला घरपण मिळवून देण्यासाठी विविध वस्तूंची खरेदी विश्वासपात्र असलेल्या श्री महावीर इलेक्ट्रिक अँड TV कडेच करा. फॅन हवाय का? कसा? सिलिंग, वॉल, स्टँड की एक्झॉस्ट? हवा तो फॅन आणि हवी ती कंपनी क्रॉम्प्टन, उषा, रेमी, ओरिएंट. क्रॉम्प्टन, बजाज आणि फिलिप्स कंपनीचे मिक्सर, LG, गोदरेज, पॅनासॉनिक कंपनीचे फ्रीज, LG आणि पॅनासॉनिक कंपनीचे LED TV, LG, पॅनासॉनिक, आर्टिस आणि इंटेक्स कंपनीचे होम थिएटर, LG, डायकेन, गोदरेज, पॅनासॉनिक कंपनीचे एअर कंडिशन्स, सिम्फनी, क्रॉम्प्टन आणि केनस्टार कंपनीचे एअर कूलर, LG, गोदरेज आणि पॅनासॉनिक कंपनीचे वॉशिंग मशीन, रिकॉल्ड, क्रॉम्प्टन आणि बजाजचे गॅस आणि इलेक्ट्रिक हीटर, नटराज कंपनीची आटा चक्की, LG, गोदरेज आणि पॅनासॉनिक कंपनीचे मायक्रो ओव्हन, फिलिप्स कंपनीचे ट्रिमर, ड्रायर आणि स्ट्रेटनर, सॅमसंग कंपनीचा मोबाईल उपलब्ध. तुम्हाला हवी ती वस्तू खरेदी करण्यासाठी बजाज फायनान्स आणि HDB फायनान्स 0% व्याजदरावर उपलब्ध. चला, दर्जेदार वस्तूंची खरेदी करा.
घराला घरपण मिळवून देणाऱ्या श्री महावीर इलेक्ट्रिकमध्ये संपर्क श्री महावीर इलेक्ट्रिक अँड टीव्ही श्रीराम मंदिराजवळ फुलवाला चौक आग्रा रोड धुळे दूरध्वनी 0252622162 2357 63 अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना करतानाच शारीरिक क्षमतेत वाढ होणे आवश्यक आहे असे म्हणत युवा सेनेच्या युवती आघाडीतर्फे साक्री तालुक्यातील विटाई येथे आर्सेनिक 30 या गोळ्यांचे गावकऱ्यांना मोफत वाटप करण्यात आले. तसेच डॉक्टर डेचे औचित्य साधून गावातील डॉक्टर परिचारिका आणि आशा स्वयंसेविकांचा सत्कार करण्यात आला. युवा सेनेच्या युवती आघाडीतर्फे निर्णय उपक्रम राबवून शिवसेनेची भूमिका सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविली जाते. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न केले जात आहेत पण त्याचवेळी सत्तेत असलेल्या शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. युवा सेनेच्या युवती आघाडीतर्फे साक्री तालुक्यातील विटाई येथे डॉक्टर डेचे औचित्य साधून उपक्रम राबविण्यात आला. यावेळी युवती आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गावातील नागरिकांना होमिओपॅथीने शिफारस केलेली आर्सेनिक 30 या गोळ्यांचे मोफत वाटप केले. यावेळी गावकऱ्यांचे प्रबोधन करताना मोफत गोळ्या देण्यात आल्या. कोरोना पराभूत करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना ग्रामस्थांनी स्वीकाराव्यात असं आवाहन करण्यात आलं. तसेच डॉक्टर परिचारिका आशा स्वयंसेविका सरपंच पोलीस पाटील यांचा सत्कार करण्यात आला. या उपक्रमात प्रियंका जोशी रोशनी खैरणार राखी पाटील पल्लवी खैरणार रुचिता भांबरे शालिनी खैरणार देवयानी खैरणार यांचा सहभाग होता. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांची केवळ फसवणूक केली जात आहे. भाजपाच्या नेत्यांनी 2014 निवडणुकीच्या वेळी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करू असे आश्वासन दिले होते पण त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करता येणार नाहीत असे भाजपा सरकारने लिहून दिले. हमीभावात 4% वाढ केली पण त्याचवेळी महागाई मात्र 6% वाढली. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे उत्पादन खर्च आणि त्यावर 50% अधिक हमीभाव शेतकऱ्यांना देण्यात यावा या मुख्य मागणीसह इतर मागण्यांसाठी सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेतर्फे धुळ्यात निदर्शने करण्यात आली. त्यानंतर जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. सत्तेत आल्यानंतर कुठलाही राजकीय पक्ष हा शेतकऱ्यांची पिळवणूक करतो असे म्हणत सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेने निदर्शने केलीत. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करून शेतकऱ्यांची उन्नती करू असे आश्वासन निवडणुकीपूर्वी मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिले होते पण सत्तेत आल्यानंतर त्यांनी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींना बगल दिली. जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांचे बियाणे उगवले नाही त्यामुळे त्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे. अशा शेतकऱ्यांना सरकारने नुकसान भरपाई द्यावी शिवाय बोगस बियाणे देणाऱ्या कंपनी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी. आदिवासी वनहक्क कायद्याअंतर्गत प्रमाणपत्रधारक जमिनीचा 7/12 उतारा लगेच द्यावा. धुळे तालुक्यातील दावे त्यातील GPS मोजणी अद्याप झालेली नाही. मोजणी करून GPS नकाशे उपलब्ध करून द्यावेत. इंधन दरवाढ मागे घेऊन महामारीच्या काळातील शेतकऱ्यांना उदरनिर्वाहाचा भत्ता द्यावा. चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान भरून द्यावे. प्रांताधिकाऱ्यांकडे 13 सप्टेंबर 2019 जी बैठक झाली आणि त्यातील जे निर्णय झालेत त्यांची अंमलबजावणी करावी. आदिवासी शेतकऱ्यांना नव्याने 10,000 रुपये खावटी कर्ज देण्यात यावं. धुळे आणि साक्री तालुक्यातील मेंढपाळांवर अन्याय अत्याचार करणाऱ्यांवर कारवाई करावी. सर्व शेतकऱ्यांचा पीक विमा उतरवण्यात यावा. बांधावर बियाणे आणि खतांचा पुरवठा करावा अशा मागण्या घेऊन हे निवेदन देण्यात आलं आहे. आंदोलन करणाऱ्यांमध्ये सुरेश मोरे रतन सोनवणे शहाना धनगर प्रकाश सोनवणे शिवाजी मोरे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. आमचा विषय असा आहे की 150 वर्षापासून काही काँग्रेस BJP सरकार हे सत्ता करीत आहे पण अजूनही अद्याप वन हक्क कायद्याची अंमलबजावणी झालेली नाही. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक होते सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स नीतीराज इंजिनियर्स ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स इंडोवूड फर्निचर MIDC अवधान धुळे आणि श्री महावीर इलेक्ट्रॉनिक्स अँड टीव्ही फुलवाला चौक आग्रा रोड धुळे. धुळे तालुक्यातील गोताणे येथे 1.5 एकर क्षेत्रात पेरणी केलेले सोयाबीनचे बियाणे उगवलेच नाही. दुकानदाराची कृषी विभागाकडे तक्रार करून देखील कारवाई नाही. शिरपूर तालुक्यात अवैध व्यवसायांना ऊत
महादेव दोंडवाड येथे 4,42,000 गांजा, महामार्गावर 2 कोटीचा अफू, तर गरताड येथे 1,00,000 दारू आणि साहित्य जप्त। लॉकडाऊनच्या काळात उत्कृष्ट बंदोबस्त करणाऱ्या आणि चक्रीवादळ असताना निष्काम सेवा करणाऱ्या राखीव पोलीस दलाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव। सेंद्रिय शेती ही शाश्वत असून उत्पादन खर्च कमी करीत कसदार अन्नधान्यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीची कास धरावी, खासदार भामरे यांचे आवाहन। आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लक्षात घेता प्रत्यक्ष उत्पादन खर्च आणि 50% वाढ शेतकऱ्यांना द्यावी यासाठी सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचे निवेदन। याबरोबरच धुळे टीव्हीचं बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील प्रसारणात। तोपर्यंत नमस्कार। पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर।